श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता महाशिवरात्रीला या 10 गोष्टी चुकून सुद्धा विसरू नका, तर काय आहे ते जाणून घेऊया. महाशिवरात्रीला शिवाची पूजा कशा प्रकारे करायची हे तुम्ही मला मी आज सांगत आहे. महाशिवरात्रीला अशी करावी शिवाची पूजा हे नियम विसरू नका. यावर्षी 2024 महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, त्याचे पालन करणे अवश्य आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकरच मिळते आणि भगवान शिवाची कृपा कायम राहते असे मानले जाते. काशीचे ज्योतिष शुक्रवाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊ. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम या प्रकारे आहे, तर हे 10 नियम आहेत, ते कोणते आहेत ते तुम्हाला सांगत आहे. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसी सेवन, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. नंबर 2, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षत, पांढरचंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गायीचे दूध, ऊसाचा रस, मध, मौली, शमीची पानं, मंदारची फुलं इत्यादी पूजा साहित्यांची व्यवस्था करावी. आदल्या दिवशी आपण ती करून ठेवावी. माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान ठेवावं. नंबर 3, महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ जे मालपुआ, हलवा, लस्सी, मध इत्यादीची व्यवस्था करावी. नंबर 4, महाशिवरात्रीच्या दिवशी अन्न खाऊ नके, फळे खा. या दिवशी तुम्ही सुरड्यापासून शिवाची पूजा करू शकता. नंबर 5, महाशिवरात्रीच्या व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे, उपवास झोपण्यास मनाई आहे. आता जेव्हा नंबर 6, जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा परत या शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. नंबर 7, महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ व केवड्याची फुलं इत्यादींचा वापर करू नये, हे शिवपूजेत निषेध मानले जाते. नंबर 8, महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचार्याचे नियमाचे पालन करावे. नंबर 9, महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण करावं, या व्रताच्या अधिक पुण्यफळ मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितले आहे. नंबर 10, महाशिवरात्रीची व्रताची पारणं निशिता कालच्या शुभ मुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे. सोमवारी उपास करणाऱ्यांनी या चुका टाळा. महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा होईल. हिंदू धर्मात भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत, जे सोमवारचे उपवास आहेत. ते उपवास धरतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी. त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे. सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. तसं बघायला गेलं तर 1 कळस पाणी किंवा 1 लोटा जल अर्पण करण्यानेही भगवान शंकर प्रसन्न होतात. सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा गोष्टी आहेत ज्या चुकवणे सोमवारच्या उपासात करू नये. यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? भोपाळचे ज्योतिष आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत. सोमवारचे व्रत असे करावे. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या मंदिरात करावा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीचा मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करावी आणि व्रतकथा ऐकावं. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे हे योग्य मानले जाते, पण या वेळाने तुम्ही फळे घेऊ शकतात प्रत्येक वेळेस किंवा फळे सुद्धा खाऊ शकतात. भोलेनाथाच्या पूजेत या चुका करू नका. सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दुधाचा बाधितपणा येतो, ज्यामध्ये
त्या भांड्यातून दूध ठेवायला ठेवले तर अर्पण करण्यास योग्य राहत नाही. भगवान शंकराची पूजा करताना पंचामध्ये स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला अभिषेक पूर्ण मानला जातो. भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते. पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी हे नियम लक्षात ठेवावे. या प्रकारे जर आपण भगवानाचे प्रत्येक पूजेमध्ये आपण असे दुर्लक्ष केले नाही व्यवस्थितपणा केला तर आपल्याला भोलेबाबाचा आशीर्वाद हा नक्कीच मिळतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. नमस्कार.